नमस्कार मित्रांनो, गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही आपले हार्दिक स्वागत करत आहोत. चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून हे डॉक्टर आह साळुंके यांचे पुस्तक आपल्याला जीवनाचं मोल जाणून आपण प्रत्येक क्षण मनापासून अनुभवावा यासाठी त्यांनी शब्दबद्ध केलंय. माणसानं आपल्या स्वतःच्या अंतशक्ती शक्य तितक्या फुलवाव्यात आणि इतरांना त्यांच्या तशा प्रकारच्या शक्ती फुलवण्यासाठी सहाय्य करावं असा या पुस्तकाचा मुख्य आशय आहे. जीवनाच्या वाटचालीत अनेकदा आपण कमी महत्वाच्या गोष्टींमागं धावता धावता जीवन जगण्याचा खराखुरा आनंद मिळवायचंच विसरून जातो. लेखक म्हणतात, मी स्वतःही याला अपवाद नाही, पण आमच्या चुका पुढच्या पिढ्यांनी करू नयेत म्हणून या पुस्तकाचा खटाटोप केलेला आहे. कधी जीवनाचा अर्थच नीट समजून येत नाही, आला दिवस आपण मागं टाकत जातो. कधी कधी जीवनाचं मोल ध्यानात येतं, ते अधिक चांगलं जगायला हवं हेही समजतं, पण पुढं आपण त्या दृष्टीने पाऊल मात्र टाकत नाही. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने मांडलेले विचार आपल्या सर्वांसाठी जीवन प्रवासात मार्गदर्शक ठरतील. जीवन चांगल्या रीतीनं जगण्यासाठी साधन म्हणून वस्तूंची आवश्यकता असतेच, हे नाकारण्यात अर्थ नाही. वस्तूंवर मालकी मिळवणं पुरेसं नाही, प्रसंगी त्या वस्तूसह किंवा वस्तूंअभावी जीवन उत्कटपणानं जगता येणं महत्वाचं आहे. साध्या साध्या गोष्टी रूपात 29 प्रकरणातून 64 पानात लेखकांनी जीवनाचं सौंदर्य कसं अनुभवावं ते शब्दबद्ध केलंय. लेखक म्हणतात, जीवनाच्या प्रवासात जे संघर्ष करणं अटळ असतं ते जरूर केले पाहिजेत. जो संघर्ष तडजोड न करता, लाचारी न पत्करता आणि आपल्या तत्वांपासून न ढळता टाळता येईल तो जरूर टाळायला हवा. मानवी जीवन म्हणजे अक्षरशः असंख्य नात्यांची गुडगुंफण. प्रत्येकाच्या जीवनात अनेकदा पराभवाचे क्षण येतात, मन निराशेने ग्रासून जातं, आत्मतुच्छतेच्या कुरूप विचारांनी अंतकरण काळवंडून जातं. अशा वेळेला काही लोक स्वतःला संपवतात किंवा काही लोक स्वतःवर स्वतःच्याच तितकाऱ्याचे घाव घालून आत्मग्लानीचं जीवन जगतात. या उलट काही लोकांची विजिगुषी वृत्ती म्हणजे जिंकण्याची इच्छा हजारो पटींनी उफाळून येते. लेखक म्हणतात, आणखी फुलता येणार नाही इतके आपण कधीच फुललेलो नसतो, कारण आपण कितीही फुललो तरी आणखी फुलण्याला वाव असतोच. आणखी फुलता येणार नाही असं कधी वाटू लागलं तर ती फुलण्याची परिपूर्णता व परिसीमा नसते, तो आपल्या विकासाचा पूर्ण विराम असतो, आपल्या अधिक फुलण्याच्या प्रक्रियेचा मृत्यू असतो. छोट्या छोट्या माणसांची उंची थोडी थोडी वाढवण्याला अल्पस पण अंतकरणपूर्वक प्रोत्साहन दिलं तर आपला समाज खऱ्या अर्थाने प्रतिभाशाली ठरेल. आपल्यातील अज्ञानाच्या अंधकाराचा एक एक अणुरेणू ज्ञानाच्या प्रकाशानं क्षीण करण्याची प्रक्रिया आपण आपल्या अंतर्यामी सतत सुरू ठेवली पाहिजे. हा धडा मी सॉक्रेटिस पासून शिकलो असं लेखक म्हणतात. लेखक विद्यार्थ्यांसाठी सांगतात की विद्यार्थ्यांना एक एक शब्द जाणणं म्हणजे एक एक नवा मित्र जोडणं असं वाटायला हवं. नवे शब्द नवीन ज्ञान आत्मसात करणं म्हणजे आपला शब्द संग्रह नव्हे तर जणू लोकसंग्रह वाढवणं असं समजायला हवं. जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय चुकत चुकत का होईना शिकत गेल्याशिवाय क्षणाक्षणाला ताजेपणानं सामोरं गेल्याशिवाय जीवनात नाविन्याच्या ओढीनं सहभागी झाल्याशिवाय कुणाचं तरी जीवन सर्वार्थानं आणि सर्वांगाने फुलू शकेल काय असा प्रश्न लेखक विचारतात. जुन्या पिढीने तरुणांवर विश्वासानं जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत आणि तरुणांनी सळसळत्या उत्साहानं उत्कंठेनं जिज्ञासेनं जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. लेखक म्हणतात, आपल्या स्वचा विकास आपल्या श्रमातून आपल्या धडपडीतून आपल्या प्रयत्नातून करायचा. 4 पैसे वाचवण्यासाठी वा मिळवण्यासाठी आपल्या स्वला कुठला डाग लावून घ्यायचा नाही. जे आपल्या हक्काचं नाही ते घ्यायचं नाही. मर्यादेपलीकडे जाऊन काही देवघेव करायचीच असेल तर ती गोड स्मित हास्याची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, ममतेची. खरी प्रतिष्ठा खरी आबरू खोट्या रूढींमध्ये नसते तर आपल्या माणसाचं दुःख जाणण्या इतकी आणि ते दूर करण्या इतकी सहृदयता दाखवण्यामुळेच माणूस म्हणून आपली प्रतिष्ठा वाढते. एखादा न आवडणारा विचार मनात घेऊन कुढत राहण्यापेक्षा त्याच्याविषयीचा विरोध व्यक्त करून मन मोकळं करणं केव्हाही चांगलं.
भाषा हे माणसाला उपलब्ध असलेलं फार महत्त्वाचं साधन आहे, पण ते कसं वापरावं हे न कळल्यामुळं जीवनात अनेक प्रकारचे कलह संघर्ष निर्माण होतात, कटुता निर्माण होते, त्यातूनच माणूस दुःखी होतो आणि इतरांनाही दुःखी करतो। सर्वोच्च शिखरावर चढताना कितीही त्रास झाला तरी तिथून सगळ्या जगाकडे विजयी नजर टाकताना आणि पराभूतांची व मत्सरग्रस्तांची तिरकस नजरही एक प्रकारे सुखावून टाकत असताना माणूस जग जिंकल्याच्या धुंदीत असतो, पण त्या शिखरावरून खाली उतरताना इतरांना जागा करून देताना होणारी वेदना क्लेशकारक असते। अशा वेळी आपला विवेक शाबूत ठेवला पाहिजे, मनाचं संतुलन राखलं तर आपण आपली जागा घेणाऱ्या व्यक्तीमध्ये आपलंच प्रतिबिंब पाहू शकतो। ज्याला जीवनाच्या उताराचा हा प्रवास आनंदानं, समाधानानं आणि उमदेपणानं करता येतो त्यालाच जीवन खऱ्या अर्थानं कळलं असं म्हणता येईल। परिवर्तन होऊच शकत नाही ही मनोधारणा परिवर्तनाच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा आहे। आपल्या भारतीय समाजात नव्याच्या स्वागताला नकार देण्याची आणि जुन्या गोष्टी अनिष्ट असल्या तरी त्यांनाच घट्टपणे चिकटून राहण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आढळते। जुन्या नव्याचं संतुलन साधत पुढे जाणं आवश्यक आहे। अविचारानं नव्याच्या पाठीमागं धावू नये हे जितकं खरं तितकंच दुराग्रहानं जुन्याला चिकटून बसू नये हेही महत्त्वाचं आहे। माणसाला प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, त्याच्या विचारांना नवी दिशा दिली आणि त्याचा आत्मविश्वास वाढवला तर त्याच्या अगदी रखरखीत वाळवंटासारख्या जीवनाचं कोवळ्या लुसलुशीत हिरवळीसारख्या जीवनात रूपांतर होऊ शकतं। महाकवी भवभूती उत्तर रामचरित्र या नाटकात लोकोत्तर माणसांची मनं कशी असतात ते सांगताना म्हणतात, वज्रादपी कठोराणी मृदुनी कुसुमादपी। लोकोत्तर माणसांची मनं फुलापेक्षाही मृदू असतात, परंतु प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर होऊ शकतात। शस्त्रास्त्रांचे ज्वालामुखींचे मार्ग विजय मिळवून देतील, पण ते प्रेम देऊ शकत नाहीत। त्यासाठी हृदयांना जोडणाऱ्या निष्कपट भावनेचं असरच उपयोगी पडतं। पाण्याच्या दुहेरी स्वरूपाचं फार मार्मिक वर्णन संत ज्ञानेश्वरांनी एका ओवीत केलं आहे। जीवनाच्या प्रवासात सामर्थ्याचं हे दुहेरी स्वरूप ओळखणं फार आवश्यक आहे। तरी मऊपणे बुबळे झगटीताही परी नाडळे, एरवी फोडी कराळे पाणी जैसे। डोंगराचा मजबूत कडा फोडण्याचं विस्फोटक सामर्थ्य पाण्याच्या ठिकाणी असतं, त्याचबरोबर नाजूक बुबुळाला स्वच्छ शांत करण्याचं कमालीच्या कोमलतेनं युक्त असं संयमाचं सामर्थ्यही त्याच्या अंगी असतं। आपण जे मिळवलं आहे ते ज्ञान, माहिती, अनुभव, जीवनमूल्य भावी काळासाठी साठवून ठेवण्याची आणि योग्य वेळी त्याचा उपयोग करण्याची संकल्पना जीवनाच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे। आपल्या व्यक्तित्वावर ज्ञानाचा किती मुसळधार पाऊस पडला यापेक्षा त्यातले किती थेंब आपण आपल्या बुद्धीत साठवून ठेवले आणि योग्य वेळेला योग्य रीतीने वापरले हे अधिक महत्त्वाचे आहे। जीवन ही या विश्वातली सुंदर घटना आहे। निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवांचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव आहे। आपण आपल्या जीवनाचा सुंदर, देखणा आणि आकर्षक असा नकाशा तयार करून तो सदैव आपल्या मनाच्या नजरेसमोर ठेवावा। हे सुंदर जीवन निरामय आनंदानं ओतप्रोत भरून टाकावं। आपला हा आनंद आपल्या पुरता मर्यादित न ठेवता आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वांमध्ये तो वाटून टाकावा। प्रेमाची ऊब आणि ज्ञानाचा प्रकाश जितका वाढवता येईल तितका वाढवावा। हे जीवन मुळातच फार सुंदर आहे, त्याला सर्व प्रकारच्या कुरूपतेपासून वाचवण्याची जबाबदारी आपली आहे। त्यामध्ये नव्या नव्या सौंदर्याची व उत्कट प्रसन्न आनंदाची भर घालण्याची जबाबदारीही आपलीच आहे। म्हणूनच आयुष्यात सर्व काही मिळवलं पण जीवन जगायचं तेवढं राहून गेलं असा पश्चाताप करण्याची वेळ आयुष्याच्या अखेरीस आपल्यावर येऊ नये अशी दक्षता आपण घेतली पाहिजे। छोटंसं आयुष्य आणि लाख लाख स्वप्न, त्यातही नाना अडथळे, नाना व्यवधानं, परिस्थितीचे चटके, अभावाचे खाच कळगे, अशा स्थितीत बहुतक्यांच्या बाबतीत जीवनाचा प्रवास करताना स्वप्नांच्या परिपूर्तीपेक्षा स्वप्नभंगाची संख्याच जास्त। तरीही माणूस हार मानत नाही, खचून जात नाही, प्रवास थांबवत नाही, तो धडपडतो, चालत राहतो, पुढे सरकतो
आपल्या छोट्या छोट्या विजयांचा आनंदोत्सव साजरा करतो, यालाच जीवन म्हणतात. आपल्या आकांक्षेच्या पूर्तीसाठी बेभान होऊन धावत असताना आपण अनेकदा आपलीच इतर कितीतरी कोवळी स्वप्न चिरडून टाकतो. लेखक म्हणतात, आपण अनेकदा संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, विविध वस्तू यासारख्या गोष्टींच्या मागे धावताना जगणंच विसरून जातो. जीवनात कितीतरी गोष्टींचं चांदणं पसरलेलं असतं, पण त्यात भिजण्यासाठी आपल्याला उसंतच मिळत नाही. या चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून नवनिर्मितीच्या आनंदाच्या महासागरात डुंबून जावं. प्रस्तुत पुस्तक आपलं जीवन समृद्ध करण्यात नक्कीच हातभार लावेल. मित्रांनो, जीवनरूपी नौकेला दीपस्तंभाप्रमाणे असणारे विचार डॉक्टर आह साळुंके यांनी या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकाचा परिचय आपल्याला आवडल्यास आमचे यूट्यूब चॅनल गगन भरारी लिमिटलेस सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपले अनमोल अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तोपर्यंत धन्यवाद.